आज भाई सब वैसे ही नियुक्त होती है। हेमंत पाटिल आपले हार्दिक स्वागत है। थोड़ा थोड़ा अंतर हेमंत पाटिल सुद्धा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल। हेमंत पाटिल आपले हार्दिक स्वागत है। धोनी सलाम यायला दोन स्पोर्ट्स टेंबोडे संघाकडून क्रिकेटवर आलेला आहे। स्ट्रायकर फ्रेंडर्स आपण बघतोय कुमार आणि नॉर्थ स्टेरिंगला हर्षद। वैयक्तिक पहिलं सांगित पहिले षटकासाठी अमोल तांगडे आलेला आहे। अबू स्पोर्ट्सचा खाडी संघाकडून फ्रंटलाइन गोलंदाजाच्या रूपाने पंचांचा अधिकृत इशारा होतोय। पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू, पहिला चेंडू जोरदार आपील, मात्र पंच अफील फेटून लावतात। लेग बॉयचा इशारा होतोय। अवंतर भावेने अकाउंट ओपन होतोय दोन स्पोर्ट्स टेंबोले या संघाचं। पण बघितलं चेंडू थोडासा ओडीएसटीच्या बाहेर जात होता हे पंच भाऊ पाटील यांनी बघितलेलं आहे। अफील त्यांनी फेटाळून लावलेलं आहे, त्यानंतर ते लेग बॉयचा इशारा करतात। अमोल राईट आर्म ओवर द विकेट, स्ट्रेटचा फटका, बॉलर गॅप ड्राय, मिड ऑफ आणि मिड ऑफच्या मधून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत दोन धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला। दोन धावीने संघाची धावसंख्या होते ती तीन। पहिले षटक मार्गस्थ आहे। मात्र अप्रतिम फटका, कॉफी बुक स्टाईल मध्ये हा फटका खेळला होता फलंदाजाने। अतिशय सुंदर फटका देईल, कलात्मक फटका होता, कलेचा आविष्कार दाखवणारा फटका होता। गॅप मधून चेंडू जातोय, आपण पाहतो की एक्स्ट्रा कव्हर आणि मिडॉपला संरक्षक दोघांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। दापोड्या संघाचे अष्टपैलू खेळाडू राजेंद्र पाटील यांनी स्विफ्ट केलेला आहे चेंडूला, डिस्क कव्हर मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या चौकात, बॅक टू बॅक दुसऱ्या चौकात। प्रथम फटका झाडू स्ट्रोक आपण पाहिला होता फलंदाजाचे बॅट मधून आणि फलंदाज मात्र आता चौकाऱ्यांची हॅट्रिक वर। या स्पर्धेमध्ये एकमेव चौकाऱ्यांची हॅट्रिक आपण पाहिलेली आहे, ज्यापासून गोरसे संघाचा फलंदाज हरीश केने याच्याकडून। पहिला दुसरा फलंदाज या स्पर्धेमधील बनतोय का हर्षद, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईट चषक होतोय। अवंतर वाईटच्या रूपाने या अवंतर भावेने धावसंख्या वाढून होती ते 12। चांगली सुरुवात आहे कारण पहिलं षटक हे मार्गस्थ आहे, चार षटकांचा सामना आणि कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये, ही एक जमेची बाजू आहे। अमोल फेटा चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावर न मारलेला आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक पूर्ण होते, पहिली हॅट्रिक हरीश केने, जयभगन गोरसे आणि हर्षद बीम स्पोर्ट टेंबोळी संघाचा चौकारांची दुसरी हॅट्रिक पूर्ण झालेली आहे। यावेळी चेंडू हवेमध्ये, मात्र कुठलाही क्षेत्रक्षक चेंडू खाली नाही। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि अभिस्मोल खर्डी, कारण या स्पर्धेचा जो नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग त्यांचं
एक समान नाही आहे, त्यामुळे अभिस्मर खराडे संघाला 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत इजिस्पोर्ट्स निंबवळे विरुद्ध वीरताने दापोडे या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. या डावाच्या समाप्त्यानंतर लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्त्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 20 धावा. एक दमदार सुरुवात पावरफुलच्या षटकामध्ये पावरफुल सुरुवात केली आहे बेन फोर्स टिंबोलिया संघाच्या दोन्ही सलामीवीरांनी. दुसरं षटक हाताळण्यासाठी अब्दुल स्पोर्ट्स खाडे संघाकडून युवा गोलंदाज देवीदास आलेला आहे. रेग्युलर क्रिकेट मधील पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय अब्दुल स्पोर्ट्स खाडे विरुद्ध प्रेम स्पोर्ट्स टेंभोळी या दोन बलाढ्य संघामध्ये. या स्पर्धेमधील हर्षद पाटील आणि चौकाऱ्यांची हॅट्रिक पेश करताना दुसरा फलंदाज बनलेला आहे. कारण याआधी ज्यापासून गोरसा संघाचा हरेश केने याने चौकाऱ्यांची हॅट्रिक केली होती आणि दुसरा फलंदाज हर्षद पाटील ठरलेला आहे. अभिस्फोट खाडे संघाला धावांची पेनल्टी लागलेली आहे. कारण या स्पर्धेचे नियम आले चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. ड्रेसिंग कंपल्सरी नसल्यामुळे 3 धावांची पेनल्टी अभिस्फोट खाडे संघाला लागलेली आहे. देवीदास दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेले आहे. यावेळी अतिशय खराब चेंडू दिशा चेंडू पहिलाच चेंडू दिशा भरकटतोय. पंचांच्या वाटच्या शेवटे अवंत धावाडीच्या रूपाने एका धावीने धावसून जाणून होते 21. यावेळी चेंडू हवेमध्ये क्षेत्रपासून दूर चेंडू शिमाळ षटकार. पाहू शकता चेंडूला फुल केले होता फुल पावरफुल अँड सक्सेसफुल चेंडू डीप वर्टिकल शिमाळ गोल. या षटकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ते 27. चेंडू होता फेस मात्र चेंडू लॉंग लेग रिझन मधून जातो शिमाळ शेफार चौकार. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाने अचूक हेडलं होतं. दोन चेंडूमध्ये तब्बल 11 धावा वसूल केलेल्या आहेत फलंदाजाने. मागणे षटक आपण पाहतोय देवीदास याचं. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या वाढून होते 31 विदाउट लॉस. देवीदास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र पॉइंट रिझन मधून चेंडू होतो डीप पॉइंट कडे. समीर तांगडे हाडू शकत नाही चेंडू जातो शिमाळ शेफार चौकार. आता शुभम पाटील आणि शिवाजी मडवी. हॅलो 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 दीपक पाटील आणि शिवाजी मडवी यांनी स्टेजवरती यायचं आहे. अप्रतिम फटका आपण पाहिला होता. स्केअर ऑफ द विकेट चेंडू डीप पॉइंट मधून गेला होता शिमाळ शेफार चौकारासाठी. बॅक टू बॅक दोन चौकार पेश केलेले आहेत आणि फलंदाज कुमार हा चौकाऱ्यांच्या हॅट्रिकवर आहे. या अगोदर त्याचा सहकारी हर्षद पाटील यांनी चौकाऱ्यांच्या हॅट्रिकचा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. यावेळी अप्रतिम चेंडू डायरेक्ट निशाणा साधला जातोय. मात्र सुदैव
आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला फलंदाज, एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज, एका धावेने धावसंख्या वाढून होते ती 36. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये अतिशय वेगवान धाव डायरेक्ट निशाणा साधला गेला होता, मात्र सुखरू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता फलंदाज. यावेळी मात्र मिस्टायमिंग फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू क्षेत्रक्षेत्र होतो, जेल सोडला जातो, आयुष्यमान भावचा आशीर्वाद आणि दोन धाव पूर्ण करण्याची संधी मिळते फलंदाजाला. कॅच विन द मॅच, टेक द कॅच अँड विन द मॅच हा झेल मार्ग ठरू शकतोय, कारण हर्षद पाटील यंदा भन्नाट फॉर्म मध्ये आणि हर्षद पाटीलचं झेल सोडणं म्हणजे स्वतःच्या नव्हे तर संघाच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. यावेळी मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फिरकावून दिलं जात आहे, त्याच वर स्टोल लक्ष्य मारे जण बाहेर शकता. अतिशय सुंदर फटका बघायला मिळला होता, थोडासा शफल क्रॉस झाला होता आणि लॅप स्ट्रोक खेळलेला होता आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लक्ष्य मारेच्या वरून जाणारा हा षटकार, हे महागड षटक बघायला मिळतोय, कारण तब्बल 24 धावा मोजल्यात आणि असं वाटतं की धावांचा डोंगर उभा राहतो की काय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता फक्त जागेवरनं फटका खेळला होता. निंबोली संघाचा संघ नायक आणि विरताने दापुडे हे संघाचा संघ नायक, आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण या डावाच्या समाप्तीनंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघाचा संघ नायक आपण सज्ज राहायचं आहे, आपल्याला पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बेम स्पोर्ट्स टेंबोली संघाने आपल्या धावपेक्षा धाव जोडल्या, त्या बिमबाद 44-22 सरासरी धावांची लयलूट केलेली आहे दोन षटकामध्ये बेम स्पोर्ट्स टेंबोली संघाने. आणि यापुढील दोन षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सगळे समालोचक गुरुवर्य मार्गदर्शक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद सुभाष धवान. एक दमदार सुरुवात, कारण 22 सरासरी 44 धावा जमवलेल्या आहेत. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहता स्वर्गीय आत्माराम सेठ गोल्डी चषक 2018 स्पर्धेचा दुसरा दिवस तिसरं षटक, चेंडूचा वेग कमी केला, चेंज ऑफ पेस पहिल्याच चेंडूला कमी वेगात आला होता आणि चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि सरळ निघून गेलेला आहे यष्टरक्षक समीर तांबड्याच्या हातात निर्धावच्या रूपात पहिला चेंडू. वैभव, वैभव एक युवा गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, स्ट्राईक केलेला एक्स्ट्रा कव्हर चेसने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यामुळे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, तोपर्यंत फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते, एक धाव घेण्याची संधी मिळते आणि एका धावाने धाव संख्या होते 45. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे, 59 धावांचा विक्रम आहे सलामीचा स्वराज्य कश्मीर संघाचा पार्टनरशिपचा. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, फसवा चेंडू होता जो फटपाळणे होतो, वर्ल्ड चेंडूचा वेग कमी आहे, थोडासा ऑफस्विंग करतोय, हा शेवने पहिला चेंडू डॉट खेळलेला आहे, पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू वापरलेला आहे. यस, थोडासा बाउन्स होता आणि टर्न झाला होता चेंडू, याला मात्र विरकावून दिलेला आहे, डीप मिड विकेट सुमारशीच्या बाहेर 6 डावांसाठी षटकार. बाहेर जाऊन स्लॉक सिक्सच्या अंगावर फटका खेळला होता, चेंडू डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जातो 6 धावांसाठी आणि ह्याच बरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत. 50 धावांची पार्टनरशिप,
पाहतो आपण 51 धावा झालेले वैभव फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच डेट बॉलचा इशारा करतायत. या स्पर्धेमधला जो विक्रम आहे स्वराज्य कशेळी संघाचा 59 धावांची पार्टनरशिप त्यांनी केली होती. विक्रम जे होतात ते मुंबईसाठी होत असतात. वैभव चेंडूचा वेग कमी केला होता, लेट कटचा अंदाज, अप्पर कटच्या नावे खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातात. दोन षटकांचा आपण जर विचार केला तर एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कारण पहिल्या षटकात 20 धावा, दुसऱ्या षटकात 24 धावा, या षटकात मध्ये आतापर्यंत 7 धावा दिल्यात. थोडस कम बॅक करण्याचा प्रयत्न करतो वैभव. याच्याला पुन्हा बिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे, चेंडू खाली सर लक्ष घेतोय आणि यावेळेला मात्र आयुष्यमान भावचा आशीर्वाद. क्षेत्रक्षण खराब झालेलं आहे, हा दुसरा जल सुटतोय, सोपा जल होता. समीर तांगडी थोडासा नाराज आहे, त्याचबरोबर वैभव सुद्धा नाराज, ज्याप्रमाणे झेल सोडला होतोय. दोन धाबाई मिळतात, दोन धाबीने धावसंख्या झालेली आहे 53. हे षटक आपण जर बघितलं सुभाष धुमाळ, पहिली जी दोन षटकं मागणी ठरली होती, पहिल्या षटकात 20 धावा, दुसऱ्या 24, फक्त 9 धावा, एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल वैभवची. 53 धावा झालेत. वीरदाने जी दापोडे ए संघाचा संघ नायक आणि एजी स्पोर्ट्स निंबोली संघाचा संघ नायक आपण नाण्यासाठी यायचं आहे. वीर तानाजी दापोडे बी संघाचा नीचांक आहे या स्पर्धेमधला, पण मात्र हर्ष 34 धावांवर खेळतोय, विस्फोटक फलंदाजी केलेली आहे आणि एकापासून चांगली साथ देतोय कुमार, हे फार महत्वाचं असतं. ऑस्ट्रेलियाची डेव्हिड बोन आणि जॅफ मार्श ही जी सलामीची जोडी असायची ते आपण पाहायचो की डेव्हिड बोन फटकेबाजी करायचा आणि मार्श फक्त एकेरी दुवे धावा करून त्याला स्ट्राईक्स रोटेट करायचं, याप्रमाणे आज कुमार यांनी केलेलं आहे. हर्षदला जास्तीत जास्त संधी दिलेली आहे आणि क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं वन एस टू प्ले अँकर रोल, एखाद्याने विस्फोटक फलंदाजी करायची आणि दुसऱ्याने त्याला चांगली साथ द्यायची. सामना जर जिंकायचा असेल तर कोणीतरी किल्ला लढवणं गरजेचं असतं, बाजू लावून ठेवणं गरजेचं असतं आणि पार्टनरशिप, एक वेगवान पार्टनरशिप, आणि हेच आज बिहार टेबोली संघाच्या सराबीवाने केलेलं आहे. 53 धावांची पार्टनरशिप. अंतिम षटक आहे, शेवटचं षटक हे फलंदाजीचं मनपसंत षटक असतं, हणामारीचं षटक असतं. मराठा संघाचा कर्णधार अजय येतोय गोलंदाजी करण्यासाठी. एक गोष्ट मात्र आहे की अबुस फोर्ट खाडी संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे सामना हा रंगतदार होऊ शकतो. अजय हाचिराने बिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. दुसऱ्या षटकावर दुसऱ्या तिसऱ्या कुमार थोडासा शांत होता, यावेळेला मात्र कुमारने आक्रमणाला सुरुवात केलेली आहे, कारण स्लॉग ओव्हर आहे, अंतिम षटक आहे. पहिल्या चेंडूवर हा बॉल येऊन हा चेंडू बिरकावून दिला होता डीप वाईडिश मिड विकेट सीमारेच्या बाहेर षटकार. षटकाने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे, धावसंख्या झाली 59. अजय याला पुल करण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा तसा येत नाही, मात्र झेल होण्यासाठी कुठल्याही प्रकारे शक्यता नाहीये, कुठल्याही क्षेत्राशी शॉर्ट स्क्वेअर लागला नाहीये. तिसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, वाईड सत्र येतोय, 3 धाव पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट गाणी मिडून दे विकेट. आणि विक्रम मोडीत काढलेला आहे, हायएस्ट पार्टनरशिप झालेली आहे या स्पर्धेमधली, धावसंख्या वाढलेली आहे 62. विक्रम जे होतात ते मोडण्यासाठीच होत असतात, हा चेंडू टाकल्यानंतर माहिती नक्कीच पोहोचून प्रेक्षकांपर्यंत. या मात्र गोलांच्या डोक्यावर फटका.
फटका खेळलेला आहे चेंडू जातोय तो लोंगॉनकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा पूर्ण होत आहेत दोन धावांची धावसंख्या वाढते धावसंख्या होती 64 1975 मध्ये ग्लेन टर्नरने 171 धावा जमवल्या होत्या नंतर 1983 या वर्ल्ड कप मध्ये कपिल देवने तो मोडीत काढला विक्रम 175 धावा नॉट आउट त्यानंतर लॅस कप 1987 मध्ये विल रिचर्डसने 181 धाव करून असे किती विक्रम मोडीत काढलेले आहेत यामध्ये एक चांगला फटका पुलचा फटका आणि डीप मिडविकेट सीमा पार षटका अशोक पाटील हा वैयक्तिक 44 धावांवर खेळत आहे आणि या स्पर्धेमधील वैयक्तिक धावांचा जो विक्रम आहे तो जयेश सोरज कशिले संघाचा सलामीवीर याच्या नावे आहे 50 धावा यामध्ये फटका खेळलेला आहे चेंडू सरळ जातो मिड ऑफवरनं डीप मिड ऑफला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली खराब क्षेत्ररक्षण दबाव टाकला होतो आणि दोन धावा पूर्ण होत आहेत आणि दुसरा विक्रम ही प्रस्थापित केलेला आहे कारण हायर स्कोर 67 धावांचा जो हायर स्कोर होता तो सुद्धा मोडीत काढलेला आहे 46 धावांवर खेळतोय हर्षद आणि दुसरं अर्धशतक फळकावर लागतं की काय पहिलं अर्धशतक जयेश पाटील स्वराज्य कश्मीर संघाचं दुसरं अर्धशतक झळकवण्याची संधी आहे या स्पर्धेमध्ये याला फटका एक्स्ट्रा कवरच्या वरून खेळलेला चलो जाते डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेषेच्या बाहेर चौकार आणि याच बरोबर दुसरं अर्धशतक पूर्ण होत आहे अभिनंदन हर्षद या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतकाचा झळकवतोय हर्षद पाटील हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा पर्यंत फटका खेळला होता 100 करोडच्या वरून चेंडू गेला होता सुपर ओव्हर मधून मार्शमार चौकारासाठी आणि यंदाच्या हंगामातील 2500 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं गेल्या वर्षी 2500 अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केला होता सोंबू पायगाव संघाचा डॅशिंग फलंदाज जेतू गवळी याने आदित्य ठाकरे चषकामध्ये आणि यंदाच्या हंगामातील 2500 अर्धशतक हर्षद पाटील बीएम स्पोर्ट्स टेंभोली संघाचा फलंदाज याने प्रस्थापित केलेला आहे आपण पाहू शकता खराब भूषण कारभार ग्रेट ऑलराउंडर यांना तालुका क्रिकेट रिलॅक्स मूड मध्ये अबू स्पोर्ट्स संघनायक समीर तांगडे आपण मोडीशी यांच्याशी संपर्क साधायचा आहे एकंदरीत 76 धावा झालेल्या आहेत आणि 3 धावांची पेनल्टी ही अबू स्पोर्ट्स खाडी संघाला देण्यात आलेली आहे 888 आणि 613 आपण हे सामने पाहू शकता 788 आणि 613 नंबर चॅनल पाच नाणेपैकीसाठी यायचंय एजी स्पोर्ट निंबवली नवीन तानाजी दापोडे नाणेपीठासाठी विनंती करणार आहे हबाप मारुती बुवा पाटील तसे आमचे जगदीशजी कारभारी या दोन्ही मान्यवरांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय जे हबाप हरिभक्त पारायण मारुती बुवा पाटील आणि जगदीशजी कारभारी दोन्ही संघ करण्यात आणि टॉस बॉक्स मध्ये यायचंय एजी स्पोर्ट्स सचिव वीर तानाजी दापोडे आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय तरीच जायचंय
वीरताने जी दापोडे ए संघाचे संघनायक प्रितेश पाटील अपन सुनंत असेल अपन त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे कारण आपला प्रतिस्पर्धी संघनायक एजी स्पोर्ट्स निंबोरे संघाचे संघनायक आलेला आहे गणेश पाटील गाणे आपलं हार्दिक स्वागत आहे अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय आज या स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहत आहोत कारण शेवटचे दोन दिवस दिवस रात्र रजनी स्पर्धा आपण या मैदानावर पाहणार आहोत याचे संपूर्णपणे क्रेडिट श्रेय जाते निश्चितच वन मॅन शो महेंद्रजी पाटील साहेबांना तसेच साई स्पोर्ट्स खारबाव साईज ग्रुप खारबाव आणि ग्रामस्थ मंडळ खारबाव तसेच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते स्वर्गीय अतमरम गुळवी साहेबांचे सुपुत्र गणेश गुळवी साहेबांना याचं संपूर्णपणे क्रेडिट जात आहे यावेळेला यानंतर होणारे जे सामने आहेत प्रत्येक संघ कर्णधाराने सूचित करण्यात येणार आहे की शेवटचे षटक जेव्हा सुरू होईल तेव्हा कर्णधाराने टॉस बॉक्सने जाऊन बसायचं आहे वीरणाजी दापोडे संघाचे संघनायक तेजेश पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे नाणेफेक केले जात आहे नाणेफेक जिंकलेले तेजेश पाटील वीरताने दापोडे ए संघाचा संघाने एक मनोरम विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची तेजेश नाणेफेक आपण जिंकले नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल प्रथम क्षेत्ररक्षण करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले प्रथम क्षेत्ररक्षण करताना एजी स्पोर्ट्स निंबोरे संघाला निर्धारित चार षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कमीत कमी रनांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही आपला संघ हेमंत पाटील सर आणि डॉक्टर महेश गवळी सर बॅक टू कॉमेंट बॉक्स धन्यवाद सुभाष धुमाळ अभिस्फोट खार्डी संघ कर्णधाराने संपर्क साधायचा आहे धन्यवाद सुभाष धुमाळ सर धन्यवाद डॉक्टर गलवी सामना दोन मिनिटात थांबवायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्वकाश सर्वदा सर्वप्रथम गणपती बाप्पा सिद्धिविनायकाला नमन करून तसेच स्वरांचे देवता सरस्वती मातेला नमन आणि सर्वांना हेमंत पाटीलचा नमस्कार या सामन्याला सुरुवात करायची साईस स्पोर्ट खारबाव आयोजित स्वर्गीय आत्मराम शेठ गोबी चषक 2018 आयोजन आणि सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम एव्हरीबडी 80 धावांचं एक मोठं टार्गेट आहे चार षटकामध्ये तेवढा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता बघितला थोडासा आजच्या दिशेला कट होतोय ऋषी हा गोलंदाज आहे थोडासा फिरकी गोलंदाज आहे नीलम नाईक उद्योगपती नीलम नाईक यांचं हार्दिक स्वागत आहे ऋषी पुन्हा गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू डॉट टाकतोय राईट आर्म ओल्ड ब्रिगेडनी पुल करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन बनवू शकला नाही मिडबिकेटच्या दिशेने चेंडू येतोय शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता अतिशय चांगले शतरक्षण करतोय एक धाव मात्र मिळते आणि या एक धाव्याने खातं खोललं जातंय अब्दुल स्पोर्ट खार्डी या संघाचं चार षटकाचा सामना चार षटकामध्ये 20 धाव्याच्या सरासरीने वाटचाल करायची 80 धावांचं टार्गेट एक मोठं टार्गेट ठेवलेलं आहे निश्चितच फटकेबाजी करावी लागेल ज्या प्रकारची फटकेबाजी हर्षद यांनी केली होती पहिल्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा आपण बघितला गुडलेन स्पॉट वर टप्पा करणारा चेंडू थोडासा चेंज ऑफ द स्पेस टाकला होता थोडासा स्लो केला होता गतीमध्ये थोडस परिवर्तन केलं होतं या वेळेला ऋषी याने निश्चितच जर बघितलं गवळी सर आपण तर मोठा एक टार्गेट आहे धावांचा डोंगर उभा केलेला आहे पुन्हा ऋषी आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा हाफ फलंदाज घेऊन मारण्याचा प्रयत्न चेंडूच्या लाईन मध्ये हा फलंदाज आला होता अतिशय चांगले इष्टरक्षण इष्टांच्या मागे करतोय धावसंख्या आपण बघितली एक या धावसंख्येवर थांबलेल्या चार चेंडूच्या समाप्तीनंतर
मी तर म्हणेन की ब्लाइंड स्विंग, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न, अशा प्रकारे तुम्ही चांगले फटके खेळू शकत नाही. ऋषी पुन्हा गोलंदाजी मार्कवर वाईट आम ओध विकेटने आपला पुढील चेंडू पुढे येऊन खेळला जातोय. चेंडूला बघितला पण एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते एकाच धावावर. समाधान मानतात दोन्ही फलंदाज. बघितलं आपण तसं बदल आपण बघितलं ज्या वेळेस पहिल्या इनिंग मध्ये अभ्यासपूट खाडी छत्रशंकर होतं जवळजवळ दोन महत्वाची झेल सुटली होती. यावेळेस आपण बघतोय तर टेंभोली संघाचा अप्रतिम असं छत्रशंकर आपल्याला पाहायला मिळते. हे फरक आहे. तुमचं तिन्ही बाजू मजबूत असल्या पाहिजे. फलंदाजी असो गोलंदाजी असो किंवा छत्रक्षण असो तरच तुम्ही सामन्यावर विजय मिळवू शकता. लास्ट बॉल टू गो राईट आर्म ओव्हर द विकेटने टॉस दिला. यावेळेस चेंडू जातोय अतिशय जबरदस्त आहे फॉल्ट लॉग ऑफच्या दिशेने आणि या ठिकाणी गडी बहादूरची शक्यता. धावची चर्बेने फलंदाज बाद. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता थोडासा फ्रंटफुटला आला होता आणि मिड ऑफ क्लिअर करायला उमराच्या वरून फटका खेळायचा लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न. मात्र सिमोनेश्वर एक चांगला प्रयत्न जवळपास संघासाठी धावाही वाचवल्यात आणि धावपच्या रूपाने एक फलंदाज बाद करण्याचा इशारा आहे. एक षटकाची समाप्ती आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 80 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना अभ्यासपोट खांडी संघाची धावसंख्या एक बाद 3 धावा. एक खराब सुरुवात म्हणावी लागेल. पॉवरफुलचं षटक होतं गवळी सर आणि आपण जर बघितलं तर पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी झालेली आहे. खरं तर पॉवरफुलचं षटक हे फलंदाजीसाठी पॉवरफुल असतं. मात्र या तिने ऋषी हा एक अतिशय नामांकित गोलंदाज म्हटला जातोय बीएम स्पोर्ट टेंभोली संघाचा. 77 धावांची आवश्यकता उर्वरित 18 चेंडूमध्ये. निश्चितच आव्हान फारच कठीण झालेलं आहे. आता मात्र प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल. जवळजवळ 25.66 सरासरीने वाटचाल करावी लागेल. मात्र प्रत्येक चेंडू मागे चौकार मारावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय कुमार राईट आर्म ओव्हर द विकेटने. ऑफिस दिल्याद्वारे अतिशय चांगला फटका लॉगाच्या दिशेने अतिशय जबरदस्त फट. पुन्हा एकदा चांगलं शत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला टेंभोली संघामार्फत. एक धाव दोन धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या दोन धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. समीर तांगडी याने दोन धावेने आपलं खातं खोललेलं आहे. निश्चितच समीर तांगडी जोपर्यंत खेळपट्टीवर राहील तोपर्यंत अशा पल्लवित असतील अभ्यासपोट खाडी संघाच्या. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू लागला होता बॅकलिपला खाली घेऊन खेळला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं शत्रशन बिट ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये. एक धाव मिळते एक धाव आणि धावसंख्या पोहोचते ती 6 धावसंख्येवर. दुसऱ्या मैदानावर श्री कालिका माता 40+ संघाने विजय प्राप्त केलेला आहे. तर अभिनंदन श्री कालिका माता 40+ संघाचं. पुन्हा एकदा कुमार यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे मिड विकेट थोडसं वाईट मिड विकेटच्या दिशेने सुरे एक झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाप. फटका खेळताना तुम्ही ताकद झोपलं फार गरजे. ताकदीचा वापर केलेला नव्हता टायमिंग झालेलं होतं. मात्र वाईट ऑफ लॉंगांना क्लिअर करता आलेलं नाही. चांगला झेल घेतलेला आहे आणि फरक बघायला मिळतोय क्षेत्रक्षरामध्ये. निश्चितच भरपूर फरक कारण अतिशय अष्टबल कामगिरी करताना दाखवतात. यावेळेस पूल करायचा प्रयत्न चेंडू जातो मिड विकेट रिझनला डीप मध्ये शतरक्षक तैनात. यावेळेस थोडासा फ्लंबल होतो शतरक्षक. दुसऱ्या धावाचा प्रयत्न स्ट्राईक एंडला थोडासा वाईट थ्रो झाला होता त्याचा फायदा मिळतोय समीर तांगडे याला. दोन धावा पूर्ण करतोय आणि या दोन धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. 8 धावा धावपल कवर. निश्चितच असं वाटायला लागले की थोडस मागे पडलेले अभ्यासपोट खांडी संघ. ज्या प्रकारची फलंदाजी व्हायला पाहिजे होती त्या प्रकारची फलंदाजी होताना दिसत नाहीये. कुमार पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक हायवे मध्ये चेंडू स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी गेला.
मात्र जवळजवळ चार शतरक्षक आले होते, मिस अंडरस्टँडिंग, चार शतरक्ष मध्ये होते आणि नो मॅन लँड ला चेंडू पडतोय. जीवन दान मिळते फलंदाज समीर तांगडी याला, एक दान मिळते, धाव संख्या पोहोचते 9 या धाव संख्येवर. अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातला, शतरक्षण जर आपण बघितलं 20-26 दोन शतरक्षक दिसतात आपल्याला शॉर्ट फाइनल शॉर्ट टर्म आण, त्याच्यानंतर जर आपण बघितलं डीप मध्ये एक पॉइंट एक्स्ट्रा कवर लॉग ऑफ, याला चांगला फटका लॉग ऑफच्या डोक्यावरून, सीमारेषा बाहेर जातोय 6 धावांसाठी षटकार. पाहू शकता फटका पिच डिलिव्हरी अतिशय जबरदस्त फटका, वाईड ऑफ लॉग ऑफच्या डोक्यावरून सरळ चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. हा पहिला मोठा फटका येतोय अब्दुस्फोट खार्डी संघाच्या बाजूने. दोन षटकाची समाप्ती आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली होती 15 धावा. उर्वरित दोन षटक शिल्लक आहेत आणि दोन षटकामध्ये तब्बल 65 धावांची आवश्यकता असेल. आजकी इंटरनेट आता भरपूर वाढलेला आहे, जवळजवळ 32 ते 32.5 धावांचा आजकी इंटरनेट असेल. बघूया उर्वरित दोन षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते. जर आपण मैदान पाहिलं अतिशय जबरदस्त मैदान आहे, चांगलं सजवलेलं मैदान आहे आणि साईज क्रूप आणि साईज स्पोर्ट खारबाव आयोजित स्वर्गीय अत्तराम शेठ गुळवी चषक 2018 चे आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये जी मला समोचन करण्याची संधी दिलेली आहे निश्चितच मी आभारी असेन डॉक्टर गवळी सर, सुमाष दुबाल सर आणि पूर्ण आयोजक यांचे मी आभार मानेन. अतिशय भव्य निश्चितच वंडनचू महेंद्र पाटील जे युवा नेता आहेत यांच्या विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. दोन षटक शिल्लक, दोन षटकामध्ये 65 धावांची आवश्यकता विजयासाठी. पंचाला विनंती फक्त आपण एक 2 मिनिट सभा थांबायचं आहे, कमिटीकडून या ठिकाणी सूचना आलेली आहे. अब्दुस्फोट समीर तांगडी आपल्याला दिसतो स्ट्राईक एंड वर, नॉन स्ट्राईक एंड वर आदित्य चनी षटकाने खातं खोललं आहे, सामना चालू करायचा आहे. अतिशय चांगलं मैदान, गोलंदाज मार्कवर यावेळेस येतो गोलंदाज पिंटू, हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. पहिलाच चेंडू घेऊन जाईल पिंटूच, ऑफ आली दिली होती प्रतिम फटका लॉगऑफ, हेलिकॉप्टर स्टाईल ने खेळला होता 6 राऊंडसाठी षटकार. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलेला, हेलिकॉप्टर राय महेंद्र सिंग धोनीच्या अमाने फटका खेळलेला होता आणि सरळ जातो स्ट्रेट लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. समीर याच्या बॅटमॅन निघाला षटकार. अतिशय जबरदस्त फलंदाजी आमच्या स्कोर आम्हाला माहिती पडत होती. आणखीन 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडू मध्ये आणखीन 10 असेच फटके मारावे लागतील तरच विजय होऊ शकतोय अब्दुस्फोट खार्डी संघ. आणि क्षमता आहे समीर तांगडे याच्यामध्ये मोठे फटके मारण्याची. मी म्हटलं होतं की समीर तांगडे जोपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहील तोपर्यंत अशा पल्लवीत असतील अब्दुस्फोट खार्डी संघाच्या. पहिल्याच चेंडूवर एक जबरदस्त फटका, पिंटू पुन्हा गोलंदी मारखोर राईटामधून विकेट, यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, खांद्याला चेंडू लागतोय, अपील केली होती कॉट व्हॅन्ड विकेट चिप, मात्र पंच फेटाळून लावतात. निर्धाव चेंडूची समाप्ती, धाव संख्या स्थिर 21 या धाव संख्येवर, 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. या सीझन मध्ये आपण जर बघितलं बीएम स्पोर्ट टेंभोली संघ सुद्धा अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये चाललेला आहे. वाटामधून विकेट, पुन्हा एकदा चांगला फटका आहे चेंडू, मिड विकेटच्या दिशेने येतो सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार. Yeah.
जे शत्रक्षण हिसाल झालं होतं, जे चांगलं शत्रक्षण झालं असतं त्या निश्चित 50-55 धावांपर्यंत रोखलं असतं, आणि 50-55 धावा एक चांगलं टार्गेट असतं. हेमंत पाटील ते बरोबर आहे, परंतु क्रिकेटमध्ये जर त्यांना अजिबात महत्व नसतं, कारण एक धावांचा डोंगर उभा केलेला आहे आणि त्यानुसार फलंदाजी व्हायला हवी. सुरुवात चांगली झालेली नाही, कारण बंधूंनी सुरुवात चांगली करून दिलेली नाही, कारण निखिल आणि भावेश दोन्ही बंधू त्यांनी सुरुवात ज्याप्रमाणे करून द्यायला हवी तशी केलेली नाही. मात्र एक किल्ला लढवतोय या ठिकाणी समीर, अतिशय जबरदस्त फलंदाजी समीर तांगडे याची. दोन षटकार आतापर्यंत समीर तांगडेच्या बॅट मधून येतात. धावसंख्या पोहोचलेली 27 या धावसंख्येवर. आता मात्र प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल तरच विजय होऊ शकतो अभ्यासपोट खाडी संघ. चेंडूला मिड विकेट रिझनला, शतक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं शतक्षण करतोय, एकच धाव मिळेल, एक धाव पेक्षा जास्त काही नाही, एक धावेने धावसंख्या पोहोचते 28 या धावसंख्येवर. 28 लॉस ऑफ 2 विकेट. दोन्ही बाजूला आपण बघू शकतोय अतिशय चांगलं साईड स्क्रीन ब्लॅक कलरची, कारण येलो कलरचा व्यवस्था केली बीएम स्पोर्ट टेम्पोरली संघाने. आणि आता आपण बघतोय गोलंदाजी सुद्धा आणि शत्रक्षण सुद्धा अतिशय चांगलं होताना दिसतोय आपल्याला. निश्चितच या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी लक्षात घ्यायचं. तुमचा एक खेळाडूचं ड्रेसिंग असेल तो सेम असला पाहिजे हे लक्षात घ्यायचंय. अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज प्रशांत. शत्रक्षण आपण पाहूया. समीर तांगडेसाठी एक फ्लॅश स्लिप मध्ये एक शतक्षक दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर एक फाईन लिहिला आहे, पॉइंट थोडासा डीप मध्ये थोडा जवळ केला होतो यावेळेस पॉइंट याला 30 सर्कलच्या आतमध्ये. सरस्फोटचे सचिन मात्रे आपलंही हार्दिक स्वागत आहे, वेलकम. प्रशांत पहिला चेंडू अतिशय सुरेख डिलेवरी अपील केली जाते, मात्र पंच सहमत नाहीत. वेलकम सचिन. निर्धाव चेंडूची समाप्ती, धावसंख्या अद्याप स्थिर आहे आणि निश्चितच आता आपण म्हणू शकतोय की एक फ्रंट फुटवर गेलेला आहे तो म्हणजे बीएम स्पोर्ट टेंभवली हा संघ. अतिशय जबरदस्त ऑलराउंडर परफॉर्मन्स या सामन्यामध्ये. मोठा फटका चेंडू जातोय मिड विकेट रिजनला, सीमाच्या बाहेर. 6 धावांसाठी 7. भरपूर उंच हवेमध्ये गेलो होता. सर्वात मोठा षटकार समीर तांगडे याच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या पोहोचते 40 या धावसंख्येवर. आणखीन 40 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक राहिलेले 4. आता मात्र अशक्य आव्हान झालेलं आहे जर गोलंदाजाने कुठला एक्स्ट्रा चेंडू टाकले नाही तर. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदी मार्कवर प्रशांत. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एस्टॅनच्या वरून चेंडू जातोय. शपथ टॉसून मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज समीर तांगड्याचा. एक्सप्रेस डिलिव्हरी होती, अतिशय जलद गतीने हा चेंडू टाकला होता गोलंदाज प्रशांत याने. पुन्हा प्रशांत गोलंदाज मार्कवर समीरसाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, मात्र यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. व्हाईटचा इशारा होते पंचांमार्फत. एक अतिरिक्त धाव मिळते, एक्स्ट्राच्या रुपयाने एक धाव येते आणि धावसंख्या पोहोचते 41 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा चांगला फटका पूल केलेला आहे आणि हा पूल पॉवरफुल डीप स्कोरने बाउंड्री बाहेर. 6 धावांसाठी 7. फलंदाजी होते समीर तांगडे, मात्र असं वाटायला लागली की हा सलामीला यायला पाहिजे होता फलंदाज. पुन्हा एकदा मात्र यावेळेस मिस टाइम सोखावेमध्ये चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने नो मॅन लँडला पडतोय. एक धाव पूर्ण केली होते, जवळजवळ 4 शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवण्यासाठी आले होते. एकाच धावात समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते 48 या धावसंख्येवर. निश्चितच आता आपण म्हणू शकतो गवळी सारखी एक औपचारिकता उरलेली आहे उर्वरित चेंडू पूर्ण करण्याची. अंतिम चेंडू शिल्लक आहे. प्रशांत गोलंदी मार्कवर फुल केला तो चेंडूला हवेमध्ये, चेंडू डीप मिड विकेट बाउंडच्या दिशेने सीमारच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी 7. मात्र अब्बू स्पोर्ट खार्डी संघ या स्पर्धेमधून बाहेर जातोय.
तर अभिनंदन दिलीप टेंभावळे आणि हार्ड लक अबू स्पोर्ट खारडी. खर तर आदित्य आणि समीर यांनी जी लढत दिलेली आहे थोडस प्रयत्न अपुरे ठरलेले आहेत, पण मात्र चांगली लढत दिलेली आहे. पण मात्र एक विशाल लक्ष होतं, धावांचा डोंगर उभा होता, धावन संघ पराभूत झालेला आहे. आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धवेळ ज्याने पटकावलेलं आहे हर्षद इज द मॅन ऑफ द मॅच. स्वर्गीय गोविंद चषक 2018 दुसरं अर्धशतक ज्याने पटकावलेलं या स्पर्धेमध्ये हर्षद मॅन ऑफ द मॅच. हर्षद अभिनंदन.